संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते ठिकाण म्हणजे नेवासा. याशिवाय श्री क्षेत्र शनिशिंगणापूर, देवगड, वरखेडची महालक्ष्मी असे तीर्थक्षेत्र असलेला मतदारसंघ म्हणजे नेवासा. हा तालुका पूर्वी दोन मतदारसंघात विभागला गेला होता. नेवासा नगर आणि नेवासा शेवगाव असे हे मतदारसंघ होते. 2009 नंतर नेवासा तालुकाच एक मतदारसंघ तयार झाला. तेव्हापासून दोन वेळेस या मतदारसंघातून ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांचे पुत्र शंकरराव गडाखे निवडून आलेत, तर एक वेळेस भाजपच्या बाळासाहेब मुरकुटेंनी गडाखांना धक्का दिलाय. आता यंदा या मतदारसंघातील चित्र कसं असणार आहे, भाजपकडून कोणता उमेदवार रिंगणात उतरवला जाऊ शकतो, शिवाय गडाखे कोणत्या पक्षाकडून लढतील की ते पुन्हा अपक्षच रिंगणात उतरतील, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात लेट्स अप मराठीच्या निवडणूक स्पेशल ग्राउंड झिरो या सिरीज मधनं. नगर नेवासा मतदारसंघ असताना इथं स्वर्गीय दादा पाटील शेळके आणि शिवाजी कर्डिले यांचं वर्चस्व राहिले, पण पुनर्रचना झाल्यानंतर नेवासा हा एक स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात आला. 2009 पहिल्याच निवडणुकीत जिल्हा बँक आणि मुळा साखर कारखान्याच्या माध्यमातून राजकारण करणारे शंकरराव गडाख हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर मैदानात उतरून आमदार झाले. गडाखांनी तेव्हा 91,429 मतं घेत आमदारकी आपल्या घरात आणली. त्यावेळी त्यांनी भाजपच्या विठ्ठलराव लंघेंचा 20,000 अधिक मतांनी पराभव केला होता. त्यावेळेस लंघेंना 69,943 मतं मिळाली होती. मुळा साखर कारखाना, शिक्षण संस्था, बाजार समित्या, पंचायत समित्या, दूध संघ अशी सगळी सत्ता केंद्र गडाखांच्या ताब्यात असतानाही 2014 या मतदारसंघात भाजपची हवा चालली. विठ्ठलराव लंघे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होऊन जिल्हा परिषदेचे सदस्य झाले आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्षही झाले. त्यामुळे गडाखांना कट्टर राजकीय विरोधक या मतदारसंघात उरला नव्हता, पण भाजपनं इथून बाळासाहेब मुरकुटेंवर डाव खेळला आणि तो यशस्वी झाला. मुरकुटेंनी शंकरराव गडाखांचा तेव्हा 6,000 मतांनी पराभव केला. गडाखांना त्यावेळेस 79,911 मतं मिळाली होती, तर बाळासाहेब मुरकुटेंना तेव्हा 84,570 एवढी मतं मिळाली होती. त्यावेळेस सगळेच पक्ष हे स्वतंत्र लढले होते, परंतु इतर उमेदवारांना 5,000 आतच मतं मिळाली. 2019 निवडणुकीत शंकरराव गडाखांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि ते थेट क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तेव्हा बॅट हे त्यांचं चिन्ह होतं. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने त्यांना पुरस्कृत केलं. त्यावेळेस भाजपने पुन्हा एकदा मुरकुटेंना संधी दिली, पण या निवडणुकीत गडाखांनी बाळासाहेब मुरकुटेंचा तब्बल 23,000 मतांनी पराभव केला. गडाखांना तेव्हा 1,16,943 मतं होती, तर मुरकुटेंना 86,280 मतं होती. मात्र निवडून आल्यानंतर गडाखांनी राष्ट्रवादीला पाठिंबा न देता शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यावेळी याची मोठी राजकीय चर्चा झाली, पण त्या बदल्यात उद्धव ठाकरेंनी गडाखांना थेट कॅबिनेट मंत्री केलं. त्यांच्याकडे जलसंधारण हे महत्वाचं खातं दिलं, तसंच धाराशिवचं पालकमंत्रीपदही दिलं. पहिल्यांदाच गडाखांना दुसऱ्या पक्षात जाऊन मंत्रीपद मिळालं. त्या काळात त्यांनी नेवासा मतदारसंघात जलसंधारणाचे अनेक प्रकल्प मार्गी लावल्यामुळे त्यांची पाणीदार आमदार अशी ओळख निर्माण झाली. आता यंदा ही जागा महायुतीमध्ये शंकरराव गडाखांसाठी तिन्ही पक्ष सोडतील, पण प्रश्न असा आहे की गडाख नेमकं कोणत्या चिन्हावर लढतील, की ते गेल्या वेळेप्रमाणेच अपक्ष रिंगणात उतरणार, यावर सुद्धा त्यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाहीये. उद्धव ठाकरे हे शनिशिंगणापूरला येतात, ते थेट गडाखांच्या घरी पाहुणचार घेतात, त्यामुळे यंदा ते मशालीवर निवडणूक लढवू शकतात. तर महायुतीमध्ये भाजपचा या जागेवर पक्का दावा आहे. भाजपमधून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येताच उत्तरेचे जिल्हाध्यक्ष झालेले विठ्ठलराव लंघे हे दोघंही उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. तर बाळासाहेब मुरकुटेंच्या उमेदवारीला मात्र भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे, त्यामुळे दोघांपैकी गडाखांच्या फाईटला कोण आहे याचं उत्तर आपल्याला तिकीट वाटपातच कळून येईल. शिवाय शिवसेनेलाही ही जागा मिळावी अशी मागणी इथल्या सेनेच्या कार्यकर्त्यांची आहे. यंदाच्या निवडणुकीत नेवास्यात गडाखांचे व्याही असणारे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची भूमिका काय असणार हे बघणं महत्वाचं असणार आहे. घुलेंच्या कन्या डॉक्टर निवेदिता घुले आणि गडाखांचे चिरंजीव उदयन गडाख यांचा 1.5 वर्षांपूर्वी विवाह झालाय. या मतदारसंघात चंद्रशेखर घुले यांचा भेंडा इथं ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना आहे. त्यांच्या शिक्षण संस्था आहेत. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नेवासा मतदारसंघातील अनेक गाव आहेत. गडाखांचे व्याही हे सध्या अजित पवारांच्या गटात आहेत, त्यामुळे घुलेंच्या राजकीय भूमिकेकडे आता सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.